जालना लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख, राजेश टोपे, कैलाश गोरंट्याल उपस्थित होते. मागे 2009 ला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी 2009 ला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या 8,000 मतांनी पराभूत झालो होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे. आणि गेल्या 2 निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले, परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती. मित्र हा पाठीत खंजीर खोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे. हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, काळजी करू नका. बीड लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.